అవగడ్జి అండే పెళ్ళి లపడి సపడి బాత చోత్వ సమజో లాగే స్వతాల వల్ల మోటా నేత హే 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 గావగడ్జి అండే పెళ్ళి లపడి సపడి బాత చోత్వ సమజో లాగే స్వతాల వల్ల మోటా నేత ఆవ అరది ఊగి పుకాత ಹಳ್ಳುಚ ಮರದ ದಡಿ ಚಾಂಡಾಳ ಚೌಕಡಿ ಚಾಂಡಾಳ ಚೌಕಡಿ काय सकाळ सकाळ एवढं तुम्ही राव घेऊन चालले तिकडे नदीला पोपटराव सकाळ सकाळ नदीला काय असते हे ए पोपटराव आपण टाकायला जायलो मग खायला जायलो काय काय बी खाय बी राव वगैरे शेत अरे पोपटा जरा पूर्ण ऐकून घेत जा ना तुम्ही मी काय माहिती का सदानंद काय केलं नदीचे कडलं लावलेत कलिंगड कलिंगड खायला जायला होतं असं मला म्हणायचं नाही नाही मला वाटलं सदानंद नदीचे कडलं सदान का तिकडे अरे कलिंगड कलिंगड नाही नाही पण गणेश तुम्ही चाकू बिकू काय आणला का चाकू काय करायचंय खापा करून खाऊ ना आपण आहेत ना अरे कलिंगड खाय निघाले काय नाही देऊ आपण अरे परपंच आहे माझ्या माग मला बायकोनी ती किराणा मालाचं सामान आणायला लावलंय इकडं बोंबलच घेऊन आला कलिंगड खायला आपण निशीन केला का एवढं काय यार कलिंगड राहणार का मस्त पैकी जायचं पार्टी आणू कलिंगड पार्टी मस्त पैकी आतला गोळा गार गार करा एकदम थंड द्यायच्या आईला द्यायच्या आणि काय पैसे द्यायचे दादा नाही गपचूप तोडायचे झाडा खाली येऊन बसायचं त्याच्या लागलं तू बहिणीला पंचर घेऊन जा कलिंगड त्याला काय बायकून प्रपंच बायकून प्रपंच अरे मी आला असती घरचे काम करू करू बरोबर तिला दे बर वहिनीला बरं आहे का आता वहिनीला बरं आहे का रुपीला आणि तिला काय झालंय दवा त्याही गगनेश परवा म्हणले तिने डोकं दुखत आहे बांबीम घेऊन चिपून दिले त्याने डोकं बरं दाबलं डोकं दाबलं झपाटला काय म्हणला परवा दिवशी डोकं दाबा गेला होता मी नाही दाबलं खरंच काही मला तर मला म्हणले राव तुम्ही माझ्यासंग बांब घेऊन गेले माझ्यासमोर राव गणेश काय लाबाड काय केलं एखादी खरंच आहे का खरं मला शंकरपाळा शंकर माझ्या बायकोला त्यांनी चोळला तू माझी बाम चोळला तू पन्नास पोर पिटवील मी कलिंगड कलिंगड खा कुत्र्या का म्हणला कुत्र्या म्हणला काय गेले शेर राव तुम्हाला काय काय का फिरले काय चाललं होतं ना काय झालं कुत्र्या बित्र्या म्हणतात त्याला मला वाटलं गेल्याच नंतर वापस येणार नाही म्हणून डेअरिंग केली तुम्ही कसं हाड्डे कट्टेत ना म्हणून तुम्ही जेव्हा डेअरिंग करणार माझं काम काढलं राव गेलं गेलं गेलंय बघा पुढे गेलं तर चांगलं तर मागून वाढत पोपटराव कुछ भी करणे का लेकिन जर शिका नाही का ना इगो हट नाही करणे का म्हणजे काय झालं आता माझा त्याने इगो हट केलाय आता बघा रांगेची कशी जिरवितो म्हणजे काय करतोय काय करतो रुपा वहिनीला जाऊन नाशी काडी टाकतो दोघांचा संसार मग मी माझी देऊ नको अरे बाप्या काडी म्हणजे लावला मी करतो आणि देतो भांडण लावून बघ कसं धरणार ते आपलं कलिकड खाऊ चला काय माणूस आहे दोन तास झालं दुकानात पाठवले अजून घरी यायचा पत्ता नाही
संध्याकाळ पस्तूर तरी यावं म्हणजे मिळवलं. एक काम म्हणून धाडायचं नाही, सगळं मीच करायचं, मलाच गरज आहे. वहिनी काय हाल झाले तुमची? तुम्ही काय आला इकडं? ते तुमचा धुण्याचा आवाज ओळखला, दन 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 दन, म्हणलं काहीतरी झालं असं म्हणून जाऊन बघाव तरी. तुम्हाला सवयच नाही दुसऱ्यांच्या घरात वाकून बघायची. हे बघा असं आहे वहिनी, ज्याचं करावं जावं भलं ते म्हणतंय माझंच खरं. ऐक ना वहिनी, दाखवा काय. वहिनी पूर्ण ऐकून घे जा, हात दाखवा म्हणलो मी. असं सॉरी बर का, सॉरी चुकलं चुकलं. आता इकडे वहिनी डबल हाणलं का तुम्ही? असं नका, मी इकडे हाणलं म्हणजे इकडच करणार ना, तिकडं कशाला? अरे वहिनी एक सांग का तुम्हाला, तुम्ही ना हे असं अर्ध ऐकतात ना, म्हणूनच आमच्या रांगेला कुत्र्यासारखा रोज मार खाते. त्याची काही चूक नसणार आहे, पूर्ण ऐकून घेत नाही. बर बर राहू द्या, आता मी किती चांगलं म्हणलो होतं. दाखवा हात बघू द्या. काय दिसतंय? पुनर्विवाहाचा योग आहे काय तुमचं? अहो वहिनी चेष्टा मस्करी मजाक थोडी तरी समजून घेत जाणार. तुमचा नवरा तर करीत नाही, मला तरी करू द्या. मजाक मजाक म्हणतो बरं. ऐका हात दाखवा तुम्ही मला, दाखवा दाखवा. एक मिनिट शी कुठं भरलाय का काय उगास का करायला? भरला नाही वहिनी, हाताला घट्टे पडले. तो माझे बी आहेत तसे म्हणा, एवढे घट्टे पडले. काम धंदा असल्यावर हाताला घट्टे पडतात नाही तर काय होईल? वहिनी एक सांग का, लग्नाच्या टायमाला तुमचा हात काय कवळा कच होता हो? आणि तुम्हाला कसं माहित? म्हणजे ते तुम्ही ते नव्हतात का? ते मध्ये गांगटी टाकायची हुडकायची, आम्ही रांगेला मदत करत का? तेव्हा मॅच तुमचा गपकन हात धरला होता, चुकून धरला होता असं मला म्हणायचं. सांगत जावा ना, मारतात. म्हणजे पहिले तुमचा हात होता ना, तो म्हणजे असा नॅशनल हायवे होता, नॅशनल हायवे बर. आणि आता म्हणजे हायवे तुमचा हात आहे ना, असा खरबडीत रस्ता झालाय, झेडपीचा कसा असतो तसा झालाय. जाऊ दे बाई, माझ्या नशिबाला काम आणि हाताचं कुणाला पडलंय? किती दिवस असं होईन हातानच धुणं धुवायचे. मग आता काय करायचं? तुम्ही आता काय धुवू लागेल? मी आम्ही घरचे काम करत नाही, तुमचे काम करणार काय? वावर एकूण करून घ्या तुमचे काम. त्यांनी जो काम केलं असतं ना, तर आज मला अशी कपडे धुवायची वेळ आली नसती. ते सांगतोय आता इथून पुढे तू ना कपडे धुवायचे नाही वहिनी, तुम्ही नाही धुवायचे कपडे. मग काय तुम्ही येऊ लागताय का? कुणाला बोलवताय अजून धुवायला? ऐकून घ्या ना, पूर्ण ऐकून घेत जावं जरा. बर बाई बोला. काय माहिती का, तुम्ही ना वॉशिंग मशीन आणा. वॉशिंग मशीन? हा हा, आपल्या गरीबाला कशाला पाहिजे वॉशिंग मशीन? गरीब आणि श्रीमंत असं काय नसतंय, ती काय 5-5 लाखाची होय, 15-20 हजारात किरकोळ किरकोळ. बर मी काय म्हणते ते सगळं सोडा, काम करा, तुम्ही लग्न करा आणि तुमचं लग्न झालं तुमच्या बायकोला द्या वॉशिंग मशीन. हो वहिनी, वॉशिंग मशीन आणायला काय लग्न करायची गरज नाही. मग बिन लग्न करता बी आणलेली माझ्या आईला. माझी आई अशी मध्ये कपडे टाकती, पाणी टाकती, निर्मा टाकती, कोरडा कपडा बाजूला. अहो बघा ना काय चकाचक कपडे निघालेत. नक्की निघतात का? बनेल नको का माझं? नको, लाजच नाही बाई माणसाला. हो म्हणजे का मी काय बनेल करायला लागलो का? बघा ना कसं चकचक निघालंय, पांढरं शिपिटे नुसतं असं. बरं मग तुम्ही बी काय करा, एक वॉशिंग मशीन आणा असं म्हणतात. जोपर्यंत वॉशिंग मशीन आणि नाही रांगा तोवर नाणारच नाही म्हणायचं काय. तुम्हाला माहिती का तुम्ही आयुष्यात एकच चांगलं काम केलं? नाही नाही, मी दरवेळी चांगलंच काम करतोय, तू लोकांना वाईट वाटतंय, चला येऊ का? या वॉशिंग मशीन तेवढा आणत लक्षात घ्या, चला. वॉशिंग मशीन काय, आता जवळ वॉशिंग मशीन आणत नाही तर कपडेच धुत नाही, असलं पोतेर तसंच पडू देत. अजून कसे आले नाहीत काय माहित बाई, तिकडच उलटत बसले असतील कुठं तरी. येऊ देच, जवळ वॉशिंग मशीन घेत नाही ना तर ह्यांना घरातच घेत नाही आता. हा नुसता मेरी जहर जबी तुझे माल रुपा आयला एक पाखरू रुसले वाटत आमच्यावर. अ रुपा रुपा आल्या का कुठं गेल तोंड हित होत आयला वरळ आयो पाखरू लगेच उभं राहते आयला पाखरू म्हणाल काय खाली गेली आयो काय कर मारा कटाळा मार जरा डोक्यात हात फिरवतोय तुमचा जाळ झाला हो तिकडं. काय सकाळच्या पारी येड्यावानी करायला लागली काय कळालं मला. हा येड्यावानी करायला लागली काय आलंय मध्ये तर हात फिरवून हे कर तसलं वापड का डोकं. मग हे तर काम करून आम्ही बसणार आली कामाचा दिवटा कशाला पाठवलं होतं मी तुम्हाला? कशा दुकानात पाठवले? दुकानात गेलत का? जाऊन आली तेव्हा दिलं नाही एक सामान. म्हणजे तुम्ही तसंच आला उभा तुम्ही
तुम्ही तशात आलात अरे सोने गेलो होतो मी पण तो म्हटला आजी जीवदारी दिल्याशिवाय पाय ठेवू नकोस रंग्या मी काय करणार मग आणि तुम्ही आलात थोबड घेऊन लगेच मग काय करू एवढंच जर होतं ना तर दारू कमी पैसे त्या पैशाचं सामान घेऊन यायचं ना मग अरे नाही बापा मी हाय असं पट्टीशी माल बुखा लागले द्या नाही वाढणार मी आला का नाही वाढणार नाही वाढणार मी जेवायला वाढणार बी नाही मी जेवायला केलं बी नाही राहत असच उपास नाही तर जावं गावात लोक सकाळ सकाळी देवाची पूजा काय करतात त्यांना पाणी काय घालतात प्रदक्षिणा काय घालतात आणि हब्बा याला मला पाणी लावायची आली हा त्या नवरे पण त्यांचे त्या लायकीचे असतात नाहीतर तुम्ही रोज दारू ढसून येताय लका जेवण केलं नाही कपडे धुतले नाही ढेकारा पडलाय कपड्याचा काय भानगड काय रूप मॅडम काय भानगड काय आहे हिथं माझा हात बघा आधी माझे हात हात म्हणजे असं नाही का नॅशनल हायवेवाणी होते आणि आता आता उगता झेडपीच्या रस्त्यावाणी झाल्यात खडबड नुसती काय नाही काय नाही अरे तुझा हात सोन्यासारखा येत तुझ्या नवऱ्याला धन संपत्तीचा लाभ आहे नवऱ्याला म्हणतात धनाला बी वायता घ्यायची काम नुसती तुम्हाला मी सांगते हो का मला वॉशिंग मशीन पाहिजे जर तुम्ही वॉशिंग मशीन नाही आणली तर तुम्ही घरी येऊ नका वॉशिंग मशीन पाहिजे हा अरे हे कसं खोळमध्ये काढलंयस नवीन खोळबेळ नाही वॉशिंग मशीन नाही तर मग तुम्ही बी नाही हो अरे रुपा वॉशिंग मशीन घ्यायची आपल्या ऐपत आहे का आपली परिस्थिती काय आपल्याकडे पैसा आहे का तेवढा नाही म्हटलं तरी 10-12 हजार रुपये लागतील त्याला कुठं आणायचं एवढं बरं ठीक आहे ती पण चालते पण आपली उंची काय आणि वॉशिंग मशीन घेतली की त्याला एखादा स्टूल घ्यावा लागेल त्या स्टूलाचा खर्च आला हे आपल्याला काय झेपणार आहे का बाया काय नाही त्या वॉशिंग मशीन माझ्यापेक्षा उंच असले तर तुम्हाला वाकवी ना तुमच्या उभं राहून कपडे धुईन या बाग मी समजून सांगतो जरा बायका हाताने कपडे धुतात ना तेव्हा त्यांच्या शरीराचा व्यायाम होतो सगळ्या हाताचा व्यायाम होतो उंची वाढती तुमच्या बापाने वाढवली होती का ह्या वयात उंची तुझी नाही वाढायची म्हणा पण लय प्रकारचे व्यायाम होतात आणि त्यासाठीच मी आजपर्यंत मशीन आणली नव्हती हे बघा मी तुम्हाला गोडीच सांगते मला वॉशिंग मशीन पाहिजे म्हणजे पाहिजे आणि जर तुम्ही वॉशिंग मशीन नाही घेतली तर तुम्हाला घरातच घेत नाही मी काय नका रुपा असं कोणाचं पण ऐकतील सगळ्या पंचायत इस्कोट करतील का हे बघा मी तुम्हाला गोडीच सांगते आज त्यांना जवळ वॉशिंग मशीन घेत नाही ना तर घरी यायचं नाही घरी यायचं नाही यायचं मला घरात जाऊ दे सर अजिबात घरी फिरत नाही यायचं हो तिकडे चाला निघा घरात नाही जायचं नाही यायचं नाही जायचं नाही जायचं आता मी तुम्हाला सांगते वॉशिंग मशीन ला पैसे घेऊन यायचे आणि मगच घरी यायचं कुठली बुद्धी सुचली हे बोटारांना आणलं करून वैतागलाय रे जीव माझा एवढा वैतागलाय ना असं वाटतंय ना गोळ्या घालाव्यात गोळ्या पण काय करता परपंचा पेटला ना करावं लागतोय मला कुठं आणायची वॉशिंग मशीन हे तर रुपया नाही 15 हजार नमस्कार आओ आयो मला तुम्ही ताब देऊ नका नाहीतर मी गोळ्या घालीन गोळी घालीन मी दात काय काढतीस हे तर माणसाचं दुःख काय चाललंय मला ताई मी काय मोड आहे का तुम्ही म्हणत नाही का इकडं तुला एवढं काय झालं युळायला का ओरडतोय सकाळ सकाळ सगळं सांगतो मी मला लय दुःख झालंय मने मी मोन आहे का परत इकडे मी रंगा बोल काय झालं तुला सांगतो काय सांगायचं होत अरे तू सांगणार की काहीतरी आठवलं वॉशिंग मशीन आठवलं तुला सांगतो सकाळी मी दुकानात गेलेलो काम करायला घरातलं मला रुपयाचा माल दिला नाही त्या दुकानदारानी म्हणून मी माघारी परत घरी आलो बायको बसली होती दारात रुपी मला म्हणली तुकडा पण देणार नाही मने इकडे धुतला बितला कसा कसा अरे मारती मला मला म्हणली वॉशिंग मशीन आणून दे नाही तर घरात येऊ नको आता मला सांग त्या बिकारड्याकडे कुठला पैसा आहे काय एवढा नाही बरोबर आहे वॉशिंग मशीन कसला दोघा जणांचे कपडे धुवायला कसला वॉशिंग मशीन मी तीच म्हणतोय दोघा जणांचे कपडे धुवायला काय कारण आहे वॉशिंग मशीनची मला सांग एवढं 10-12 हजार रुपये आहेत का आपल्याकडं नाही
كر كاي زاله ما جي تكي زاله تيو جبرس كراي باي جاله تيا بطر نبر كرون بس لنا لكن لا يشكله بس ما لقاي ما لقاي حتى يسون كت كنا لا شايف عمريا أري رادو نكو يولو نكو ما كاتا حاجة كي يولو بس تو كاكا غاو بر بريا كارا جاس تو كاي تري نكو يولو كا نكو بر نا يولو ما لا دنجا 15000 روبي ديكي 15000 روپے مشين کي هندا تر اج تند افيك تو تيجا کي باپ چ ٺوي ما جا کر 15000 روپے ماک دوے ها مالا تو دي 15000 مي کوتے دينا ما نا مون 23 مال دي روپے سر مولا لي پو کھو پر مالا سنگ تو لکي نه ایکت کدو نيت مارا تاشا دوان هتيا پنا تا نه ما تي کي تي نشت دال اس تل بوتي جاو دم کي اوپيك تو جا هاي کنه ها ها نه دي نه نه با پيسه کوت لا ايته اوڑ اي وي جا بغ ما جان وتالي روپي او روپي جاو گا ها جا جا بھائی مہینے لے چاو گڑ جالے اچ ہا بنتی مونے تے واشنگ مشین اگ کپڑے دوائے چ مشین اس تے مہینے چ جاؤ دے مور دے وہ گومی شیٹ بولا کائے من تو جاب کا کائے تی ہن تے اے سگڑا نی ونتے ہائی لا ہائی لا تم تو بس سیرو ہائی لا پونے لا یوں جاؤ ہائی لا مزے تم چرو ہن تمی کائے ہاپس دے گا کام نا ہا ان منگ تو تم چ ہاپس منگ تے سن تو کاچو سنگو ہا منگ هاي لو لو زارت ورتو تيواسون تمجي لا زارت هاي لا مجي خطرناك كامي تمجا هاي لا يوم زون مجي راو مجا هاتا مالا يزرو هاي لا اري پونيا تاس ایک دم اس سگلو چکا چکا سنگ نه منگ پوری بھری ایک دم هاي جنچ بینچ بینڈی خالي پوری تیکڑ پھر اوکے هاي لا مي ایک تو گیل تو برگا پونيا لا ها تي مارکیٹ لا اپلے نیل تے مي تیجی باجی ها گئی ها گڈ بیرن میو تی نی نی تی پ کای دے جا ایلا تیچا کای سانگے سگڑی تارا پے پیسے پیسے مضبوط بیٹھلے اسل کا شدا پیسے راو خرچ 15000 جا ها 150 روپے پٹی لاگلی ہوے ها مال میسر گاس مدا پیسے نہیں نہیں ایلا لے تارا پے کر تری وڑا پاو کھاون دیوس کاڈلا ایو بکای ایا تن ٹیمپل ہاتھ کالو نا گاوا لا ہالو ارے دیوا تیکڑ پونے تلے تارا مل رو امی کھالو دون چر وڑا پاو ها ما لاگلی نہ ہا گیا हागा जागा नाही बोलू आईला जावा कुठं ते लोक म्हणे ते खुलीत जा खुली बंद खुलीत कुठं आगे जात कसे गेले वा आता काय केलं ते काही तरी टाका तुम्ही झालो का तरी वागळा काय त्या टाई त्याच्या आई येतो तुम्हाला एकदा पुण्याला आई नमस्कार ज्ञान बसला इथे बसला आता उभी शेटलं दिवसानी भेटली म्हणलं आता एकटं गडी तिकडे पुण्याला जॉबला असतो म्हणलं आईला म्हणलं बसावा पाहला बघा काय गडबड अर कशी झाली पोपटराव गडबड तुम्हाला तर माहिती आमच्या संसाराची बोंब अरे रोज उठलं की तमाशा चालूच आहे काटाळा आलाय बघ त्या संसाराचा मला सर संसाराचा का परपंचाचा परपंचाचा आणि संसाराचा एकच झालं पोपट्या बर 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 असू दे मी काय म्हणतो रंग शेट तुम्हाला जर संसार परपंचाचा जर काटाळा आला असेल तर दोन चार महिने तुमचा सरप आपले संसार परपंच आम्ही करू काय मग काय अरे आम्ही करायचे काय वजय होय ती 10 मिनिटं तू धर्मी दम खातो नाही तसं एक मित्र म्हणून एक सहकार्याची भावना हो नका नका तुमचं सहकार्य तुमच्याकडे राहू द्या अरे काय बाय का काय खेळलंय त्या ह्याच्याकडे गेली दोन दिवस त्याच्याकडे गेली दोन दिवस गमस नाश क्या बर 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 जा अरे टेन्शन मध्ये का दिसतोय लय अरे तुला सांगतो सकाळपासून त्या रुपीनी नको नको केलंय तिने तिला कुणीतरी कान भरलेत आणि सांगितलंय काय ती म्हटलेत कपडे धुवायची वॉशिंग मशीन घे वॉशिंग मशीन म्हणजे काय असते ती अरे ते कपडे धुवायचं असतं त्यात कपडे टाकले निर्मा टाकला पाणी ओतलं की ते ऑटोमॅटिक धुवून बाहेर म्हणजे कपडे टाकले निर्मा टाकली आता तिकडून बाहेर निघतो बरं झालं बरं झालं आईला मी पदवांचर तो आंघोळला गेली मी त्यात बुडी मारतो असे तू वरून निर्मा टाक गुड 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 आज मी पलीकडे बाहेर निघतो आईला तसं नाही बाबा ती कपडे धुवायची मशीन आहे तुला माणसं धुवायची नाही ती मग त्याला काय होते त्याला ते थोडं म्हणत एखादा माणूस बघे एखाद दिवस काय होते नाही बाबा बघ पोपट्या आधीच माझ्या डोक्याला मरणाचा ताप आहे मला एकतर कोण रुपडी द्या नाही तर सकाळपासून पैसे मागून मागून काय आलो मला पैसे दे चल 15000 रुपये मला मशीन घ्यायची वॉशिंग मशीन आईला काय रंग रंगाशी ऐकलं काय मशीन ऐका 15000 आईला त्याच्या एक तर आमचंच कस तरी वडापाव चाललंय जगणं विकणं आमच इकडे 15 रुपये राहतात वडापाव खायला नाही पण ते 15000 आईला बघ आता ती पण खरे आईला काय मी शेट असतो जो आपला बघा त्यांच्या मागून मग आई उमेश शेट नमस्कार नमस्कार मला कळलं
पगार पाणी वाढलाय तुमच्या कंपनीकडून. वाढलाय तर पगार झालाय कुठं अजून? नाही झाला का? बर बटकी काय 10-15 हजार जुळलं तर देखील का मला? पण पगार झालाच नाही तर तुला पैसे देऊ कुठून? असली बेकारडी तुमचे जुडीदार. अरे लाज वाटते काय दाढीवाली तुला? हराम खोर कधीतरी पैसे मागते हो मेहनत जा की मला. अरे नाही तर देऊ कुठून तुला? काय तुला सांगू पोपट्या रगा तुला बी अक्कल आहे का? आपल्या गावात एवढं जरा आता गणेश शेठ त्या माणसाने कुठून तरी तुला उतापत्या करून दिला असते पैसे. तुला बी लयचिडा सकाळी त्या संघात मांडत बसलाय. तू मुद्द्याला हल घातलास बर का पोपट? माझी झाली चुकी नास काय पण त्यांनी केलं असतं काहीतरी. पण आता वेळ गेलेली नाही अजून. मग त्याला गाठणार मी, हातापाया पडणार. झालं तर झालं तेवढं जोगाड करतो काम काय आणि आपला निघतो घालतो राव त्या मशीच्या वॉशिंग मशीन जाऊ. बरोबर जाऊ बाबा. हाय ला उमेश शेठ, हाय ला गेलो भाऊ. मग काय पण राव उमेश शेठ, तुम्ही द्यायचं होतं राव त्याला राव गरीबाला राव. काय पोपट्या त्या बेवड्याच्या लाजा लागतोय तू? काय बोलतो? नाहीतर काय त्याला कुठं पैसे देऊन आपण बेवड्याला चंदन लावून घ्यायचं आपल्याला. हा हे खरंय तुम्ही डोके माझ मारू बरोबर. हायला बरोबर. मी काय म्हणतोय उमेश शेठ, 15 हजार नसते तुमच्याकडे रंगाशेठ कुठ जर्शी बोला. मी माझ्या कर्माने निघालोय बाबा. पण आपलं जे काय सकाळी झालं माझ कसला असला तरी जुडीदार आहे बघ. चुकला माझ्या सकाळी तुला नाही बोललो भांडण झाली आपली. येऊ नको येऊ नको बाबा. काय झालं सांग. आमच्या रुपीच्या डोक्यात कोणीतरी घातलंय. काय डोक्यात? अरे तसं नाही, सकाळच्या पारी आमच्या रुपीला कोणीतरी काढी टाकली. काढी कसली? रुपी मला म्हणे वॉशिंग मशीन आणून दे. आता मला सांग या गरीबाकडं कुठं यायचं 10-12 हजार रुपये जरच्या? घेण मग एखादी वॉशिंग मशीन. आता वहीन मागितलं द्यायचं काम आहे तुझं? अरे पण पैसे कुठनं आणू एवढं? या गरीबाला खायला आणणार आणि पैसे कुठनं आणू? एक काम कर की मला 15 हजार दे का जरा. आता कसं 15 हजार भागायला लागला? सकाळी तुला मॅंगो असा धाव 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 येऊ लागला. नकर जाऊ द्या. जिरली का येऊ आमच्याकडे? चुकी झाली माझी. आपल्याला काय हात उचलत नाही कोणा? सकाळी कसं करू लागला बोला? आता पैसे हॅलो अण्णा हाणणा करतोय. हे तर माझ्या कर्माने मरतोय हाणणा. अयो कुणी बघितलं नाही ना? नाही बघितलं. मायला उगच चावतळून दिलं रे ह्याला. पण नरशी गाण्याशी नाडला त्याला तिथंच फाडला. बस आता बोंबलत वॉशिंग मशीन हुडकीत. अयो काळे काळे अहो काय रंगनाथराव. मी म्हणलं इकडून कुणी कसा आवाज दिला? तिच्या आईला सगळी झाडं झुडप कळालं ना आवाज नेमका आला कुठून? आय इकडून आला माझ्या तोंडात नाही. आपण अहो काय राव तात्या बेकार झाली माझी राव नुसती. घपला का? तुझा आलं की सदाना कदा रडणार गाणं आहेच. आलं की रडणार कदाच. एकदा सुद्धा असा फ्रेश मुंडी कधी रंगा दिसला नाही. आलं की आपलं तात्या असं झालं कधी तसं झालं. अरे जिंदगी परत परत एकदा काय हसत हसत जिंदगी गेली पाहिजे काय बाण्या? अहो तुमचं सगळं खरे पण आमची जिंदगी नाही हसत जाणार जोपर्यंत ही बायको तोपर्यंत. अरे गायबान्या लोकांची लग्न होत नाही त्यांची लग्न होत नाही म्हणून जिंदगी ते म्हणतात आमचे दुःखात आहे आणि बायकोसाठी तडफडत्यात. तुझं लग्न झालंय तर तू म्हणतो की माझी बायको म्हणून जिंदगी धोक्यात चालली? काय सांगू आता मला ही बायको किरी लागलं टाळे बघा सगळं शेपत. हा बघ तुझा ते नवरा बायकोचं काय असेल तर मला सांगू नको मला वेळ नाही. नाही त्या तुमच्या पाया पडतो का? पण एवढ्या बार मिटवा तुम्हाला. हे बघ माझी जळी मोटार
नदीला जाऊन आलो आता ती मोटर जळली तुला सांगतो अख्ख भरणं राहिलं मी त्या टेन्शन मध्ये वायरमॅन आला गावात त्याला आणायला चाललोय मी त्या वायरमॅन उद्या मोटर जळू द्या आपण जाऊन सगळं दुपारी वाटलं तर क्लिअर कट करू पण माझं आलंय टेन्शन आलंय माझ्या सरपंचाला पैसे कमी पडतात अयो अरे तुझ्या संसार सरपंचाला लग्न झाल्यापासून पैसे कमी पडतात मीच देतोय त्या दिवशी पण त्या तळ्याच्याकडे आला आणि खिशातलं 100 रुपये म्हणून 500 रुपयाची नोट घेऊन गेला काय पण अहो 100-200 किरकोळ आहे त्या ते काय मोठं काम आहे आता माझ्या सरपंचाला 15,000 कमी पडतात 15,000 हो हो त्या एवढा मोठा धक्का कशाला 15,000 रुपये काय काय झालं असं उद्योग केला काय सांगू तुम्हाला त्या आमच्या नाशकीचं त्या रुपीचं कोणीतरी कान भरल्यात सकाळच्या पारी अरे पण काय काय 15,000 लागतात कसं ते सांग अहो ती म्हणते ते कसलं ते वॉशिंग मशीन आणायचं कपडे धुवायचं घरी ते घेऊनच या म्हणते आता घरी येऊ नका वॉशिंग मशीन हो कपडे धुवायचं हो अरे आता आपण गावाकडे राहणारे माणसं एवढं खळखळ पाण्याचं आणि काय वॉशिंग मशीनचे शहरातले लोक नाही गे त्यांना वेळ नसतो बाबा नोकरीला जावं लागतं हे काम करायला म्हणून त्यांचं ठीक आपल्याला काय सांग बरं गरज वॉशिंग मशीन सगळं सांगितलं तर त्या व्यायाम होतो काय होतं आता आमच्या घरी सुद्धा आमचे अजून घरी हातानं काय पडत होते वॉशिंग मशीन आपण ते आपल्याला करत तिला कसं सांगायचं असतं अरे मग तू सांग ना समजून तिला अहो मी ते समजून मला लाटा बुक्क्याने मार सकाळपासून तुकडा नाही राहता त्या घरीच घेतलं नाही मला तिने मग आता बघ बाबा आपण काय तुला 15,000 रुपये देऊ शकत नाही बाबा एवढं पैसे आपल्याजवळ नाही म्हणजे ती म्हणते घरातच येऊन देणार नाही घेतलंच नाही मला कालचे कपडे म्हणजे तुला ते वॉशिंग मशीन पेक्षा तुला घरात घेतलं नाही ही गोष्ट लय अवघड झाली लय अवघड आहे म्हणजे घेणारच नाही आता कसली मला गेले गेल्या आईला रंगा हा बघ ही तुझी आलेली खूप मोठी अडचण आहे लय मोठी संकट आलेलं आहे तुझ्यावरती आता 15,000 काय जुगाड कमी नाही काय बाबा 200-400-500 रुपये असं मी दिला असतो आणि 15,000 गावात तुला कुणी देणार पण नाही हो नाही आता ह्याच्यातून मात्र सोडवण्यासाठी एक मार्ग मी तुला सांगू शकतो खरं काय मग सांगा की राहता त्या म्हणजे वॉशिंग मशीनला तुला 15,000 रुपये खर्च करावा पण लागणार नाही खरं काय आणि तुझी बायको तुझ्या तुला खुश होऊन तुला घरात पण घेणार नक्की का मग कधी सांगायचं काय 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 हे असा मोठीने आवाजून मोठा ढोंगा लावून सांगायची गोष्ट नाहीये तुला मी कानात सांगतो मी जसं सांगेन त्याप्रमाणे गोष्ट करायची इकडे कर पण त्यासाठी तुला 2 कट्टर मित्रांची गरज लागणार आहे हो मित्र कोण आहे तुझे आता काय सांगायची गरज आहे कुणी पण दोघं घे फक्त त्यांनी फसवलं नाही पाहिजे त्या मित्रांना मी जो प्लॅन सांगितलाय तो सांग नाही तुला उद्या या प्लॅन मधून सक्सेस झाला तुम्ही पुढे तात्या जाऊन बदलून ठेवायचं आला लक्षात तात्या तुम्ही केलंय पण नक्की होईल ना सक्सेस म्हणार जा मी आहे चालते चालते दोन मित्र चांगले घे ओके काय चालते थँक्यू तात्या धन्यवाद चालते ओके चालते मित्र चांगले घे नाही तर घोडा लागेल हो चल बायकांचे उरकतच नाही राहले असते दा मक्काम रुपये ओरत केलं कर थांबा थांबा इथं मेकअपन फेकअपन चांगली मज दिसते पण कशाला एवढे पावडर आणि पावडर थापत बसली काय माहिती इथं वॉशिंग मशीन आणायचं जायचंय का त्याला धावायला जायचंय तुला तालुक्याला चाललंय चांगलं आवरून जायला नको का तुम्ही असे कपडे चांगले घातले तर केस काय असे केलं तुम्हाला ना कुठं न्यूज वाटत नाही बाई मला मला कोण बघायचंय तिथं बाया तिथं आपलं कशाला निघालो वॉशिंग मशीन घ्यायची घरी यायचे मला कोण बघायचं तुझ्या मनासारखं झालं म्हणजे बस ना बर लावा पाडदिस सर माग चल लावा लावा चांगलं कामात येत त्यानंतर माग शहर हात गावत उंची बाबी काय नवऱ्याची आड येऊ नाही आमच्या म्हातारांनी खरा पासवर्ड टाकलाय का नाही असं उतलाय लागत उचलं धर खाल्ली हा काय दम वाय उचल लागले की बासकी झाले दम वाय मी काय म्हणते मला की खरंच घेणार आहे ना वॉशिंग मशीन खरं तर काय इतकाला बोंबरेत निघाले कडक कपडे घालून मोकळा बघा परत जरी कमी हाताने परत आणलं तर मग तुम्हाला सांगते अरे हे पट्ट्या कधी खट बोललाय का 10 रुपये तर असलं ना शब्दाला किंमत आपल्या जबानला लक्षात ठेव फोकट नाही चाळी देवळी ठेव का लक्षात ठेव काय आपल्या घरात आहे कोण घेऊन जायचंय चला पटकन आहे चालवा करत जाऊ की मी काय म्हणते म्हणा की आपण आता तालुक्याला चाललोच आहे मग एखादं पिक्चर बघू चांगलं फिरून येऊ की चला पिक्चर बघती मुसखाडत फोडीन पिक्चर बघती
लग्न झालं 5 वर्षांनी जातात हनीमूनला आव तालुक्याला चाललोय काम आहे आमचं काय झालं माहिती का ती अन्नाची आपली ती बारकी मिळून नाही करे तो आयटम अहो तसं नाही वहिनी गैरसमज करून घेऊ नका कसं माहितीये का अन्नाची ती बारकी मिळून आहे का नाही ती आपल्या उन्हाळी सुट्टी दिवाळी सुट्टी आपली इकडे यायची आणि ती आली की मग आम्ही असंच तिच्या मागे मागे खेळायला बिळायला इट्टी दाडू लंगडी पाणी शिवना पाणी सुरपारा बी असं खेळायचो आम्ही आता काय काय खेळलो आमचं आम्हाला आरती बघते तू मिळून वारली राहू ती मिळून वारली हा मग काय अयो कस काय बरं आता काय आता सांगू अन्ना अरे सांग बाबा म्हणजे आपल्याला जायला बरं कसं माहितीये का काय झालं कंडिशन माहितीये का ते अन्न जो साडू तिथं हडसरलं कुठंतरी जे आपला काहीतरी वाटतं चांगल्या कंपनी त्याची मंडळी म्हणली ते काहीतरी ती धुवायची मशीन असते ती वॉशिंग मशीन घेऊन या म्हणली आणली ना ती वॉशिंग मशीन लावली त्याचा करंट घुसला ते पाण्यात बर त्या बाईने हात घातलं तशीच राव करंट मरून मेली ना खटक्या जाग्यावर म्हणजे जाग्यावर वारली मग काय येडाय काय अयो वॉशिंग मशीन बाय वारली आणि मग काय काय लबाड सांगतो काय अयो वॉशिंग मशीन तुम्ही काय पेपर वाचता का आखली बिकली आहे का नाही तुम्ही अरे आमचं तिकडं लांबचा पाहुणा ते फ्रीज मध्ये राहते फ्रीज चालू झाली आणि मागून जे करंट घुसला मागून करंट घुसला तसं नाही हो ते मागून म्हणजे फ्रीजच्या मागून करंट आला त्या बाईला लागला जाग्या खोला झाली असं म्हणकी मग एकंदरीत इलेक्ट्रिक वस्तू फार धोकादायक आहेत असं म्हणा तुमचं तुम्ही बघा चला अण्णा इथं आम्हाला गडबड आहे बाबा इथे मैल गावायची नाही परत चला अण्णा चला येऊ काय बर चला आपली इष्टी जायला आपल्याला काय करायचंय तेव्हा चल कुठं वॉशिंग मशीन आणाय नको मला नाही आणायची वॉशिंग मशीन म्हणजे तुमचा प्लॅन आहे ना वॉशिंग मशीन आणायची त्याला परत करंट मला लागायचा मग मी मारणार तुम्ही दुसरी बाई घरात आणणार का नको बाई मला कसा आता कसे काय गांडावली हिला पण असंच पाहिजे जा पायडा बरं झालं तात्याकडून गेलो तात्या पायाने जरी लंगडा असत ना डोक्याने एक नंबर माणूस आहे तात्या म्हणून मी हे नाहीतर असल्या बायकांनी मला धोन खाल्लं असतं नाही नाही ह्या आनंदाच्या टायमिंगवर एक 90 झालीच पाहिजे रागाचे चला जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्ली अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांदा चौकडी चांदा चौकडी